जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाची सदस्यता रद्द केली आणि पंचेचाळीस दिवसामध्ये निवडणुका घेण्याचे जे काही नियम किंवा नियमावली होती त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र कुस्तीगिरी परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तळस आहेत त्यांच्याकडून आपण समजून घेऊया नेमकं काय हे प्रकरण आहे कशा पद्धतीने सदस्यता रद्द झाली काय सांगाल भारतीय कुस्ती महासंघाने वारंवार निवडणुका लावण्याची विनंती केली आणि दोन तीनदा त्या निवडणुका पुढे ढकलण्यात आली आणि शेवटने निवडणूक हे बारा ऑगस्टला ठरवले सर्व जे जे प्रतिनिधी आहेत देशातले सर्व दिल्लीला आले आणि अकरा तारखेला रात्री याच्यावर स्टे आला हरियाणा कोर्टाचा स्टे आला त्याच्यामुळे त्या पुन्हा समोर ढकलण्यात आला आम्ही वारंवार ही विनंती घेऊन रा करून राहिलो का बा ह्या निवडणुका झाल्या पाहिजे कोणत्याही प्रमाणाचं नुकसान झालं नाही पाहिजे परंतु कोर्टाने मात्र याच्यात स्टे दिल्यामुळं ह्या निवडणुका पुढं ढकलण्यात आल्या उद्या आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहे भारतीय कुस्तीगीर महासंघ आणि त्यांना विनंती करणार आहे की निवडणुका घेऊन घ्या ज्यांच्याकडे वाद निर्माण आहे त्या संघटनेला मतदानाचा हक्क आहे किंवा नाही आहे ते नंतर होईल परंतु निवडणुका घेऊन भारतीय महासंघाच्या कुस्तीगीर संघटनेला ज्यांच्यामुळं अनेक पलवान तयार होते त्यांना पुढच्या दिशेने वाटचाल करण्याकरता त्यांना सुविधा करून द्या अशी विनंती आम्ही सुप्रीम कोर्टाला करणार आहे महाराष्ट्रातील कुस्तीगीर जे आहेत किंवा कुस्तीपटू आहेत देशातील कुस्तीपटू आहेत यांच्यासाठी ही जी एकूण घटना आहे एकूण हा घटनाक्रम आहे काय पुढील वाटचाल या संदर्भात असणार आहे आणि कुस्तीगीरांना एकूणच काय त्यांचा संदेश असणार नाही मान्यता रद्द करणं हे कुस्तीगिरासाठी असे शोकांतिका आहे परंतु यामध्ये आम्हाला सुप्रीम कोर्ट न्याय देईन असं मला वाटते आणि सुप्रीम कोर्ट आम्हाला निवडणुका घेण्याकरिता परवानगी दि आणि त्यामध्ये आम्ही निवडणुका घेऊन पुन्हा आम्हाला मान्यता मिळून गेली आम्ही देशाच्या एकूणच कु कुस्तीच्या मैदानामध्ये अशा प्रकारचे जे खेळ आहेत हे कुस्तीपटूंना चालना देणारे खेळ आहेत याच्यासाठी सरकारचा पुढाकार काय असावा सरकारने सुद्धा यामध्ये हस्तक्षेप केला क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीसुद्धा हस्तक्षेप केला परंतु कोर्टामुळे निवडणुका ह्या सातत्याने पुढे पुढं झकलत होत्या त्या निवडणुकी त्याच्यामुळं या महासंघाने ऑल इंडिया महासंघाची निवड म्हणजे मान्यता रद्द केली त्याच्यामुळं आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन याला पुन्हा मान्यता मिळून गेली निवडणुका पुन्हा व्हाव्या यासाठी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा एकूणच ठोठावण्यात येईल अशा प्रकारची प्रतिक्रिया महाराष्ट्र कुस्तीगिरी परिषदेचे अध्यक्ष तथा खासदार रामदास तळस यांनी दिली आहे एकनाथ चौधरी एबीपी माझा वर्धा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट